किती मस्त वाटतंय ना, छान हवा सुटलीये. आपण रोज रात्री इथे येत जाऊया आणि मोहनला पण घेऊन येत जाऊया, तिघे म्हणून मज्जा करू रोज. माऊ आपण इथं बघ माझ्याकडं. तू बोल, मी ऐकते. मी तुला इथं घेऊन आले कारण मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं. बोल आता. तुला माहितीये ना, तू केलेली जादू जास्त वेळ टिकत नाही. नाही टिकली तर नाही टिकली, एवढं काय त्यात, एवढा पुरतं काम तर होत. तस नाही माऊ, पण तू आज लीलावतीला डब्यात बंद करून विकलस. मोहनने सांगितलं ना तुला, मोहनला काही गुपित शोधता येत नाही, लगेच सांगून टाकलं. माऊ तुला माहितीये का केवढा गोंधळ झाला असता, सुबताई पण किती रडत होत्या. बर ठीक आहे भानू, आपण एक गंमत केली तर, माझी जादू तर टिकत नाही, तुझी जादू टिकते. तू जादू कर आणि शोभाला बंगरवाल्याकडे विकून टाक. माऊ म्हणजे आपल्या तिघांना कटकटच नको, तू मी आणि मोहन मस्त तिघे मज्जा करूया. मोहनला काम पण नाही करावं लागणार आणि त्याला हवं ते आपण जादू आणून देऊ. माऊ तू असं काय बी करणार नाहीयेस हा, मालकांना कळलं ना तर त्यांना खूप त्रास होईल, त्यांना नाही आवडणार. माऊ हे माणसांचं जग आहे, आपलं जग नाहीये. तू तुझ्या मनासारखं नाही वागू शकत, नाहीतर आपण पकडले जाऊ. बरोबर ठीक आहे, मी आता झोपायला जाते, मला झोप आलीये. मोहन मला खूप झोप आलीये. तू कधी आलीस? हे काय आताच? अशी कशी आलीस? दरवाजा बंद आहे, कडीचा आवाज नाही, तुला आत कोणी घेतलं? शोभा तू झोपली होतीस. ए मी आताच पडले होते. चांगली घोरत होतीस, मी आलो होते तेव्हा डोळा लागला होता, विसरलीस वाटत. शोभा तू झोपेतेस, तू झोप, मी पण झोपते. कोण्या? हो लाईट बंद कर. हो कर तू. करत जाऊ नकोस, तुला माहितीये ना मला खोटं बोलता येत नाही. शोभाला संशय आला आणि जर का तिने विचारलं तर मला सगळं खरं सांगावं लागेल. मला माहितीये मोहन, तू खोटं बोलू शकत नाहीस, म्हणून तर आता मी बोलले. पण अगं माऊ. मोहन तू टेन्शन नको घेऊस, तू झोप आता. तुझ्या उद्या कामावर जायचं असेल ना, मला पण झोप आले, मी झोपते. माझ्या कालच्या बोलण्याचा किती परिणाम झालाय तर काय माहित. उठल्या का महाराणी? हा दिवसेंदिवस ना उशीरच उठत चाललीस तू, काम धंदे काय तुला? नुसतं खायचं आणि आराम करायचा. शोभा एक दिवस माझ्या आधी उठलीस तर एवढं बोलून दाखवू नकोस. माऊ थांब. काय वहिनी काय करताय? नाश्ता करताय? अंजलीसाठी नाश्ता आण. नाही नको, राहू द्या. आम राहू द्या. नाही आता एवढं तुम्ही म्हणताय तर चालत थोडा. तिथून ठरव हा, दे ग नाश्ता दे. काय सकाळी सकाळी काय काम काढलं?
वहिनी ते दिवाळीची तयारी कुठवर आली ते बघायला आली. अग बाई तुझं काय जा ना दात वगैरे घास आवरून घे. म्हणून दिवाळीची तयारी कुठवर आली सामान आणलं का पाठवलंय मोहन्याला बघू आता किती सामान आणतो आणि विसरतोय. वहिनी मी काहीच तयारी केली नाही वाजू आणि तुमचं बरं आहे हो तुम्हाला मदतीला भानू आहे दादा आहे. मी काय म्हणते वहिनी या वेळेला ना मी बेसनाचे लाडू करते तुम्ही रव्याचे करा ना. नाही नाही मी सणाला सांगितली आता यांना तू एक काम कर तू रव्याचे कर मी बेसनाचे करते. मला माहिती तुला वळायला येत नाही येईन वळायला. हा ठीक आहे भानू तू पण ये. काय ग इतक्या लवकर तू आंघोळ वगैरे करून आलीस दात घासलेस ना. हो मी चुटकी सारखी काम करते तुझ्यासारखी आळशी पण नाही करत. माऊ तोंड जास्त चालायला लागलं तुझा. माऊ वहिनी जाऊ द नानी. शोभा मोहन कुठे खाली गेले सामान आणायला. मला दूध हवंय. जा तिकडे जाऊन घे जा. हे बघ ते शंकर पाळे आहेत ना ते तिखट आणि गोड असं दोन्ही एकदम करूया. अगं नको ग मग चाळीतल्या बायका येत नाहीत ग नाटक करतात जास्त. मी इतकं थंड कस झालं. आवडली थंडी पडायला लागली ना. सोबत मी दूध देते तिला तुम्ही बसा. असं कस म्हणून वहिनी मी काय म्हणते आपण अनारसे करूया का. कुशल असं केलं नाही ग मी ना गरम दूध आताच बघून आले होते ग. इतके लगेच जाऊ द्या. हा मी काय म्हणते मग ते आपण करंजा पण करू मग एकत्रच करून टाकू. सारण करायला घेते मला सांगा चारोळ्या किती टाकायची. मुलगी बघायला जायचंय नेमका आजच उशीर झालाय. मुलाला ना क्रिकेट खेळायला आमचं स्टूल मिळत. येऊ दे आता परत दाखवतो एकेकाला. समीरला माझ्या मदतीची गरज आहे. समीर काय झालं. माऊ अगं तुला सांगून काय उपयोग. सांगून तर बघ. माऊ अगं मी तुझ्यासाठी ना टाकी बघायला चाललोय त्यासाठी ना छान तयार झालोय की नाही. मला हे बूट घालायचे पण ह्या मोजापर्यंत हातच पोचत नाही. मी तुला काढून देऊ का. तू अगं माझा हात पोचत नाही तू कशी काढणार. मी कोणाकडे तरी काठी मिळते का बघतो. आज उशीर झालाय ही मुलगी पण हातची जाणार बहुतेक. माऊ तू कसे काय काढले स्टॉक्स. जा दुने समीर साहेब मी तिला सॉक्स काढून दिले ते काही काठी ठेवत चालले.
तुझे खूप उपकार झाले बघ. थँक्स माझ्यासाठी एवढं केलं, तर आज माझी वाटच लागली असती. तुम्ही सर तुम्हाला उशीर होतो ना. थँक्यू थँक्यू थँक्यू. भानू मी समीरची मदत केली. कुणी सांगितलं तुला मदत करायला? तुला किती वेळ सांगितले जादू करायची नाही म्हणून? समीर साहेबांनी आता बघितलं असत तर. पण त्याला गरज होती म्हणून. परत जर तू जादू केली ना तर याद राख. बरं ठीक आहे, नाही कर. ए पिंट्या, ही तुझी सोंगटी. तुला ग्रीन आणि मला खेळणार का? खेळताय सापशिडी. कसं खेळतात? तुला सापशिडी कसं खेळायचं ते नाही माहिती मंद माऊ. त्यात हसण्यासारखं काय आहे हे बघ माऊ, मी सांगते. अगदी सोपं आहे. अगोदर इथे ना सोंगटी ठेवायची असते आणि 1 ते 100 पर्यंत पोहोचायचं. आणि मध्येच जर तुला सापाने खाल्लं तर पहिल्यापासून सुरुवात करायची. पण मला साप खाणारच नाही. ते खेळल्यावरच कळेल. हा जो हरेल तो चॉकलेट देणार. हा चला चल ईशान खेळ. अरे हॅट्रिक. 1 2 3 4 5 6 अरे माऊ तू चीटिंग करतेस. मी काय चीटिंग केली? कधीपासून ताबडतोब ना तू चीटिंग केलीस. मी चीटिंग नाही करते, मी खेळते. जादू करू नकोस तरी तू आज जादू केलीस ना. मग तू सगळ्यांसमोर जादू करून चॉकलेट आणलंस ना, मग मी जादू केल्यावर कशाला चिडतेस? मी जादू केली कारण तुझी जादू सगळ्यांना कळू नये म्हणून. आज सकाळपासून तुझी जादूच सांभाळते मी. प्लीज असं वागू नको ज्याच्याने मला त्रास होईल. आता मी तुला कुठे त्रास दिला? आणि भानू तू माझ्या जादूला का घाबरतेस ग? आपल्या मदतीसाठी जना जादू केली तर बिघडलं कुठे?
तुला काल एवढं सांगून बी कळलं नाही ना, आता एवढं सांगते तरी बी तुला कळत नाही ना। जाऊ दे, मालक म्हणतात ना तेच बरोबर आहे। मोहन काय म्हणला? तुला काय करायचंय? हे सगळं दिवाळीचं सामान आहे, अजिबात हात लावायचं नाही। बर, तिथे जा, लांब जा। माऊ तिकडे बसतेस प्लीज। डब्यामध्ये सगळं सामान व्यवस्थित भरून ठेव आणि साखरेच्या डब्याला ना कापड किंवा कागद लाव, मुंग्या खूप होतात ग। मोन्या साखर आणलीस ना? ठीक आहे। हा मोन्या, ही 5 किलो साखर नाही वाटत आहे, जेमतेम 2 किलो आहे। तुला साखर भरताना लक्ष नाही देता आलं का? रस्त्याने सांडत आणलीस तू? हा नाही शोभा, आणली होती बरोबर। काय रे मोन्या, किती वेंदळा आहेस तू? आता या साखरेमध्ये काय करू मी? फराळ करू का चहा पाण्याचं बघू? शोभा यात आहे साखर, हे बघा। हा हे बघ, यात साखर आहे। हा मालक काय काम होत का? नाही तुम्ही दमलाय का आज? काय काय मालक, मी कशी दमीन, मी दमत नाही। नाही पण तुम्ही आज दमल्यासारखे दिसताय। काय म्हणजे तुम्हाला याआधी इतक्या टेन्शन मध्ये कधीच नाही पाहिलं। हा ते काल तुम्ही बोललात ना त्याचा विचार करत होते। कोणत्या? माऊसाठी हे जग योग्य नाही, म्हणजे तिचं चुकतंय असं नाहीये, तिचं म्हणणं बी पटतंय मला। मी अभि तिचे एवढी होते ना तेव्हा सारखं सारखं जादू कराल मला बी लई आवडायचं, आणि आपल्याला हवं ते मिळू शकतं हे कळल्यानंतर का कोणी थांबेल ना? बरोबर, आणि तिला थांबवणं योग्यही नाही हो, तिला तिच्या मनासारखं वागता आलं पाहिजे। अहो पण मालक तिचं जादू करण्याचं प्रमाण लई वाढलंय, आज सकाळपासून तिला थांबवताना तिने केलेली जादू निस्तरताना नाकी नऊ आलाय माझ्या, सतत तिच्या मागे मागे मला फिरावं लागतं। किती दिवस मी सांभाळू शकेन ना मला माहिती नाही। मला कसं जर चालू राहिलं ना तर चाळीतल्या सगळ्यांना संशय येईल एक दिवस, आणि तिला जर कोणी जादू करताना बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल। पण मग तुम्ही काय करायचं ठरवलंय? मला तिला परत पाठवावं लागेल आणि मी तिला पाठवणार, तिला आवडो पण ना आवडो।